नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी। दुपारचे 2 वाजलेत, स्टार माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात हेडलाईन्स मध्ये। भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुंबईत पहिलीच बैठक, युतीच्या अधिकृत घोषणेची शक्यता, दिग्गज नेते एकाच मंचावर। निवडणुकीआधी राजकीय पोळी भाजण्यासाठी काँग्रेस आणि सपाचं षडयंत्र, राहुल गांधींचा काँग्रेसमध्येच प्रभाव नाही, पुन्हा आंदोलन कराल तर याद राखा, मायावती यांचे विरोधकांना खडे बोल। काँग्रेस युवराजांच्या नौटंकीचा दुसरा अध्याय, रीता बहुगुणांची लखनौच्या रस्त्यांवर निदर्शनं, पोलीस आणि कार्यकर्ते भिडले, पुण्यातही काँग्रेसी कार्यकर्त्यांचा रास्ता रोको। मुंबईतल्या डान्सबारमध्ये गरजला महाराष्ट्राचा जय जयकार, पोलीस अधिकाऱ्यांनीच मुंबई पोलिसांची अब्रू टांगली वेशीवर, पोलिसांकडून चौकशी सुरू। अंधश्रद्धेनं घेतला कराडमधल्या चिमुकल्याचा बळी, विचित्र घटनांना कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून आजी आजोबांनीच केली नातवाची हत्या, तिघे अटकेत। अमरावतीतल्या बाळंतिणींना फिनाईल पाजणाऱ्या महाभागांवर कारवाई, 2 कर्मचारी निलंबित, जिल्हा शल्य चिकित्सकांचे आदेश। शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रित येण्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भातली पत्रकार परिषद मुंबईमध्ये सुरू आहे। आपण जाऊया थेट त्या पत्रकार परिषदेत। नवा क्रांतिकारक निर्णय आम्ही घेतलेला आहे। या राज्यातलं भ्रष्ट, अकार्यक्षम असं सरकार, या सरकारच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी शिवसेना, आरपीआय आणि भाजप यांनी एकत्र येण्याचा निर्णय केलेला आहे। तिन्ही पक्षाचे जवळजवळ 50 नेते हे आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि 3 तासाच्या चर्चेनंतर आम्ही एकत्र येऊन या नाकर्त्या, भ्रष्ट आणि या कार्यक्षम सरकारच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय केलेला आहे आणि हा संघर्ष जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही करणार आहोत। आगामी काळामध्ये समान कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे जायचा आम्ही निर्णय केलेला आहे। सध्या सामान्य जनतेला भेडसवणारे, सामान्य माणसाला त्रासदायक असणारे आणि सामान्य माणसाच्या मनात आक्रोश असलेले महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही संघर्ष करणार आहोत। त्यातला एक भ्रष्टाचार, दुसरा महागाई, तिसरा दलित आणि अन्य दुर्बल आणि अन्य मागासवर्गीय आणि दुर्बल आणि फटक्या जनतेवर जे सामान्य अन्याय आणि अत्याचार होत आहेत, हे 3 मुद्दे घेऊन आम्ही संघर्ष करणार आहोत आणि या संघर्षाची सुरुवात 9 जूनला आम्ही मंत्रालयावर, सरकारला चले जाऊ सांगण्यासाठी मंत्रालयावर एक मोठे रॅली आम्ही आझाद मैदानावर करणार आहोत आणि 9 जूनला सरकारच्या विरुद्ध संघर्षाचा बिगुल आम्ही त्या ठिकाणी फुंकणार आहोत। या सगळ्या मुद्द्यावर आम्ही एकत्र यायचं ठरवलेलं आहे। पुढं समान कार्यक्रमासाठी, पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी समिती नेमली जाईल, पण आत्ता श्री उद्धवजी ठाकरे, रामदास आठवले आणि मी अशी तिघांची समिती आत्ता पुढच्या आगामी कार्यक्रमासाठी, पुढे एकत्र येऊन संघर्ष करण्यासाठी आणि पुढची वाटचाल करण्यासाठी ठरवण्यात आलेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे आणि रामदास आठवलेंचा सर्व आरपीआय हा आता भाजप शिवसेनेच्या सोबत येण्याचा निर्णय त्यांनी केलेला आहे। मला वाटतं की महाराष्ट्रात आंदोलनासाठी त्या इश्यूजसाठी मी जे आधी सांगितले त्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत आणि महाराष्ट्र निश्चितपणाने या संघर्षामध्ये आमच्या मागे उभा राहील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या हातून एक नवं परिवर्तन घडेल हाही विश्वास आहे। बस
काँग्रेस पक्षाची साथ सोडून आम्ही शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्या हे सरकार सोडवण्यामध्ये असमर्थ ठरलेलं आहे। दलितांवरचे अत्याचार असतील, भ्रष्टाचार असेल, महागाई असेल, अशा अनेक प्रश्नांवर सरकार फेल्युअर ठरलेलं आहे। रिपब्लिकन पक्षाने निर्णय घेतलेला आहे की जरी काही मुद्द्यांवर जरी काही वैचारिक मतभेद असले तरी जनतेच्या हितासाठी आम्ही सगळ्यांनी विरोधकांनी एकत्र आलो पाहिजे। गेल्या दोन वर्षापासून मी आणि माझा पक्ष काँग्रेस सोबत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नाही। आम्ही तिसरी आघाडी केलेली होती, रिडॉल्स आम्ही केलेली होती, परंतु रिडॉल्सच्या नेत्यांशी मी बोलणार आहे। म्हणजे इतर आमच्या समोर अशी भूमिका आहे की या सरकारच्या विरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे। आणि ज्या रिडॉल्सचा मी निमंत्रक आहे त्यांची एक 2-3 दिवसामध्ये बैठक घेऊ। रिडॉल्सने सुद्धा आमच्यासोबत म्हणण्यापेक्षा शिवसेना बीजेपी सोबत जन सामान्यांच्या प्रश्नांसाठी ते यावं अशा पद्धतीचा प्रयत्न मी करणार आहे। यापूर्वी अनेक वेळेला हे सगळे नेते एकत्र आलेले आहेत मतभेद बाजूला ठेवून। 1977 साली जयप्रकाश नारायण यांच्या आव्हानानंतर मोरारजी देसाई, जगजीवन राम, जनसंघ, समाजवादी, नाग गोरे, एस एम जोशी असे अनेक लोक एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन झाली होती। त्याप्रमाणे आता मीही हा प्रयत्न करणार आहे की जरी सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट जरी आमच्या आघाडीमध्ये दुसऱ्या आघाडीत असले तरी त्यांनी या जन आंदोलनामध्ये यावं हा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आणि ते आले तर त्यांचं स्वागतच आहे, परंतु ते आले आणि नाही आले तरी शिवसेना, बीजेपी आणि रिपब्लिकन पक्ष या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासमोर 25 जानेवारीला आव्हान केलेलं होतं, भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येणं काळाची गरज आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवशक्ती भीमशक्तीची आवश्यकता आहे, या सत्तांग झालेल्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आणि स्वाभिमानाचं राजकारण करण्यासाठी तुम्ही आज आमच्यासोबत आलो पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान बाळासाहेबांनी केल्यानंतर दलित समाजामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे। अद्याप आम्ही पॉलिटिकल निर्णय घेतला नाही, लवकरच त्या संबंधामध्ये मी सगळी चाचपणी करण्याचा प्रयत्न करतो, मी लोकांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, ज्यांच्याबरोबर आम्ही गेली 20 वर्षे ज्यांचा विरोध केलेला आहे त्यांच्यासोबत जाताना आम्हाला काही गोष्टींचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे। आणि म्हणून मी सगळ्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि मी पूर्वी इथे जाहीर केलेला आहे की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी या संबंधातला आमचा पॉलिटिकल जो निर्णय आहे भीमशक्ती शिवशक्तीचा निर्णय, शिवसेना बीजेपी आरपीआय युतीचा जो निर्णय आहे हा निर्णय आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे। पण माझं आता व्यक्तिगत मत असं आहे की या सरकारला हटवायचं असेल तर शिवसेना आणि भाजप या दोघांना जर आरपीआयची साथ मिळाली, दलित मतदारांची जर साथ मिळाली तर 100% सत्ता परिवर्तन होणार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला या सत्ता म्हणजे अत्यंत दुष्टाच्या सत्तेपासून वाचवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे। त्यामुळे 9 जूनचं जे आंदोलन आहे 9 जूनच्या या आझाद मैदानामधल्या मंत्रालयावर त्या मोर्चाला 10 लाख लोक तरी सामील होतील असा मला विश्वास आहे। आणि त्याच्यामध्ये शिवसेना बीजेपीची ताकद असणारच आहे, पण रिपब्लिकन पक्ष सुद्धा त्यामध्ये ताकद उतरणार आहे आणि अनेक प्रश्नांवर या सरकारला हटावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही या सोबत आता आम्ही आलेलो। पहिल्या प्रथमच मी रामदासजी आपलं स्वागत करतो आहे। केवळ शिवसेना आणि भारतीय जनता पक्षच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शिवशक्ती आणि भीमशक्ती या महाराष्ट्रातल्या दोन ताकदवान मजबूत अशा संघटना एकत्र याव्यात अशी इच्छा शिवसेना प्रमुखाने वेळोवेळी मांडली। कारण काही असतील, योग आला नव्हता, परंतु आता आपण हा निर्णय घेत आहात। युतीची घोषणा आपण ज्यावेळेला योग्य वाटेल त्यावेळेला करणार आहोत, परंतु पहिल्या प्रथम सत्ताधारी जे पर्व शिवसेना प्रमुख म्हणाले की सत्ताधाऱ्यांना माज आला आहे, हा माज उतरवण्यासाठी आपण एकत्र येण्याचं ठरवत आहात त्याच्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या वतीने मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देत आहे। एकूण वातावरण पाहिल्यानंतर निवडणुकीच्या वेळेला सत्ताधारी कसे वागतात, राजकारणी कसे वागतात आणि निवडून आल्यानंतर त्यांच्या मताची किंवा भावनेची कदर न करता एखादा प्रश्न न्याय मागण्यासाठी जर का जनता रस्त्यावरती उतरली तर त्यांना चिरडून टाकण्याची भूमिका सरकारने घेतलेली। काल परवा सुरू जे घडलं आज सगळीकडे बातमी आलेली आहे की राहुल गांधींना अटक,
उत्तर प्रदेश मध्ये जे काही घडलं अत्यंत निर्गुण पद्धतीने तो सगळा कारभार चाललेला आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या अश्रू पुसायला काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी गेले। प्रश्न असा येतो की काँग्रेसने अश्रू जरूर पुसावेत परंतु महाराष्ट्र मध्ये जे काँग्रेसचं सरकार आहे त्या सरकारचे हात जैतापूर मध्ये तबरेजच्या रक्ताने भरवटलेले आहेत आणि मग तीच काँग्रेस त्या रक्ताने भरवटलेल्या हाताने शेतकऱ्यांचे अश्रू पुसते हे सगळे ढोंग आहे। आणि मग विचार केल्यानंतर आंदोलन तर आम्ही करणारच आहोत पण विरोधी पक्ष म्हणून केवळ आंदोलन करत राहायची आणि सत्ताधाऱ्यांनी कोणाची भीडभाड न बाळगता अत्याचार करत जायचा भ्रष्टाचार करत जायचं हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून रोजचे जे काही जीवन मरणाचे प्रश्न आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी मग त्याच्यात महागाई आहे भ्रष्टाचार आहे गोरगरीब जनता दलित आहे समाजातला कोणताही दुबळा माणूस म्हणा किंवा दुर्बल घटक म्हणा त्याच्यावरती अत्याचार होता कामा नये ही शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका आहे आणि हे अत्याचार थांबलेच पाहिजेत गोरगरीबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि गोरगरीबाला दिलासा वाटेल असं सरकार किंबहुना असा कारभार महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि सरकार जर का झोपलं असेल तर जागा करायला किंबहुना झोपेचं ढोंग जर का त्यांनी घेतलं असेल तर ते ढोंग उतरवून त्यांना पुन्हा एकदा मी म्हणेन की जागा करायला किंबहुना जागा करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी आजपासून आमच्या तिघांची युती ही महाराष्ट्रामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरलेली आहे असंच मी म्हणेन। 9 तारखेला सर्व थरातले सर्व महाराष्ट्रातली जनता ही तिकडे एकवटेल आणि सरकारला न भूतवणं भविष्यती सरकार म्हणजे केवळ महाराष्ट्र नव्हे तर त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र किती प्रचंड आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिव आणि भीम एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं तो ते दृश्य मी म्हणेन केवळ सरकारलाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला आणि जगाला आपण दाखवून देऊ। एक मी सांगतो की सोच बदलो सितारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्ती बदलने की जरूरत नहीं, कश्ती बदलने की जरूरत नहीं, कश्ती का रूप बदलो किनारे बदल जाएंगे। क्या मला वाटतं आज जे काय आम्हाला आहे ना तस्ती बदलली नाही तरी सरकारची मस्ती उतरायची ना। मला वाटतं आज सर्वच तिन्ही पक्षाचे नेते आलेले आहेत इकडे शिवसेनेचे आहेत भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि आरपीआयचे सुद्धा आहेत त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि एकूणच इतके दिवसापासून जी एक आवश्यकता वाटत होती की बाबा माझं कोण ही शक्ती एकत्र यायला पाहिजे। निवडणुकीला वेळ आहे त्याच्यामुळे जसं आपण म्हणालात की ऑक्टोबरची एका करतात अजून वेळ आहे त्याला पण निदान जनतेचा जो आवाज दबला गेला किंवा दाबण्याचा प्रयत्न होतोय त्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे। आपण सर्वजण इथे आलात आपल्या माध्यमातून हे संकेत हा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल ही मला खात्री आहे। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम। प्रश्न आम्ही काय केल्यानंतर विचारा ना अजून आता सुरुवात कुठे झाली काय म्हणताय नाही ना हात घेत नंतर उचवून दाखवतो हात अजून उचललेला नाहीये ना सरकारवरती तर हे ना। त्यामुळे महागाई भ्रष्टाचार विरोधात एल्गार पुकारण्यासाठी सेना भाजप आणि आरपीआय आता एकत्र आलेले आहेत आणि 9 जूनला आझाद मैदानावरती रॅली काढणार असल्यामुळे सरकार विरोधात आता एल्गार पुकारला गेलाय। Introducing the world's first cube split AC from Panasonic. Reclaim your window. Panasonic, ideas for life. Bhaga do, isse garmi ko bhaga do.
आयुर्वेदिक ठंडा तेल। दिमाग रहे कूल, गर्मी जाओ भूल। यूटीवी मूवीज प्रीमियर गुजारिश इस रविवार दोपहर 12 बजे सिर्फ यूटीवी मूवीज पर जियो बॉलीवुड। Del Monte. Tastes like never before. Totally like... And cut it!